त्यांच्या सोबत दिसत होते, आता आपल्याला दिसत आहेत. मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये दाखल होत असताना त्यांच्या सोबत परिवहन मंत्री, शिवसेनेचे आणखी एक मंत्री अनिल परब हे सुद्धा दिसत आहेत. काही वेळातच मंत्रिमंडळाची बैठक सुरू होते. या बैठकीमध्ये काही महत्वाचे प्रस्ताव शिवसेनेकडून आणली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत. सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात कळीचा मुद्दा या बैठकीमध्ये जो चर्चेला येऊ शकतो तो आहे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करणं असा. आणि आपण आदित्य ठाकरे यांचे हे दृश्य पाहतोय मंत्रालयामध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आणि त्यानंतर बैठकीसाठी निघत असताना आदित्य ठाकरे आलेले आहेत, अनिल परब आलेले आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः कॅबिनेटच्या या बैठकीला हजर राहते. 24 तासामध्ये कॅबिनेटची ही दुसरी बैठक होतीये. पुन्हा एकदा जाऊयात अपडेट जाणून घेण्यासाठी राजू सोनावणे यांच्याकडे. राजू, कविता पाहतो आपण, थोड्या वेळामध्ये मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत ते पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्रीसुद्धा थोड्या वेळामध्ये या मंत्रिमंडळ बैठकीला पोहोचणार आहे. ही अतिशय महत्त्वाची बैठक म्हणावं लागेल. 24 तासातली ही दुसरी बैठक आहे आणि कदाचित जर उद्या बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर महाविकास आघाडीची ही शेवटची बैठक असणार आहे. त्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे. मात्र ही बैठक जी आहे ती वादळी होण्याची दाट शक्यता आहे, कारण शिवसेना कुठेतरी नामांतराचा मुद्दा जो आहे तो आज प्रस्ताव घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी जे आहे तो प्रस्ताव ठेवला जाईल. औरंगाबादचं संभाजीनगर करण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला जाईल. त्याचसोबत उस्मानाबादचं धाराशिव करण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा ठेवला जाऊ शकतो आणि जे काही नवी मुंबई एअरपोर्ट आहे त्याचंसुद्धा दिबा पाटील हे नाव ठेवण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सुरुवातीला शिवसेनेने जो आहे तो विरोध केला होता, मात्र 2 दिवसापूर्वी जी काय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी होकार दिला अशा प्रकारचं जे आहे ते शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी हा सुद्धा मुद्दा आज येणार आहे. त्यामुळे ही हे तिन्ही प्रस्ताव जर कॅबिनेटला आले तर साहजिकच आहे औरंगाबाद आणि उस्मानाबादचा जो काही नामांतराचा विषय आहे तो वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस याच्यावरती नेमकी काय भूमिका घेणार आहे यावरती सगळ्यांचं लक्ष लागले, कारण ज्यावेळी काल पाहिलं आपण का अनिल परब यांनी म्हटलेलं आहे की मी मुख्यमंत्र्यांकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय मांडलेला आहे आणि तो उद्याच्या कॅबिनेटला येईल, म्हणजे आजच्या कॅबिनेटला येईल. यावरती काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांनी म्हटलं होतं का आतापर्यंत हा विषय आलेला नाही, आल्यानंतर आम्ही बघू. याचा अर्थ काँग्रेसचा कुठेतरी याला विरोध असावा आणि याचाच विरोध म्हणून जे आहे ती रणनीती ठरवण्यासाठी याच्या आधीसुद्धा बैठक पार पडलेली होती. त्यामुळे आता कॅबिनेट सुरू झाल्यानंतर जर हे प्रस्ताव आले तर नेमकं काँग्रेसची काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. काँग्रेसचे एक मंत्री पोहोचले आहेत का बैठकीसाठी? कोण कोण पोहोचले? अगदी पाहतोय, काँग्रेसचे मंत्री आता अशोक चव्हाण आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात, सुनील केदार आहेत, बाळासाहेब थोरात पोहोचलेले आहेत, अमित देशमुख पोहोचत आहेत, राष्ट्रवादीचे सुद्धा जयंत पाटील आणि इतर मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री पोहोचतील, आदित्य ठाकरे पोहोचतील आणि या मंत्रालयाच्या बैठकीला जे आहे ती सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही बैठक जी आहे ती सुरू होत असताना आज खरं तर प्रत्यक्ष मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की ऑनलाईन अनेकदा मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक ही अटेंड केलेली होती, मात्र ही बैठक जी आहे ती प्रत्यक्षपणे या ठिकाणी मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काही आपल्या सहकाऱ्यांना, म्हणजे जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्याशी काही बोलतायत का, नेमकं काय भूमिका मांडतात यासुद्धा लक्ष लागलेलं आहे. कॅबिनेटची बैठक चालू असताना जर सगळे विषय संपल्यानंतर कदाचित राजकीय जे आहे ती चर्चा करण्यासाठी या मंत्री थांबू शकतात आणि त्यावरती राजकीयसुद्धा चर्चा होऊ शकेल, कारण ज्या प्रकारे उद्या बहुमत सिद्ध करायचं आहे, स्ट्रॅटेजी आहे ठरवायची आहे, या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी थांबले जाऊ शकतात. आणि जो काय 5 वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्या निकालावरती सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कॅबिनेटची बैठक सुरू असताना सुद्धा या बैठकीवरती बारकाईनं लक्ष ठेवावं लागणार आहे आणि त्यावरती काय रणनीती करायची कोर्टाच्या निकालावरती यावरती सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. कविता, बरोबर, काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आजच्या बैठकीमध्ये चर्चेला येऊ शकतात, काही महत्वाच्या प्रस्तावांवर चर्चा होऊ शकते, निर्णय होऊ शकतो. आणि याशिवाय राज्यामधली सध्याची राजकीय परिस्थिती, सत्तेसमोर महाविकास आघाडी समोर असलेलं राजकीय संकट ज्याचं भवितव्य सध्या तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे, या सगळ्याकडे आत्ता लक्ष लागलेलं आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये काही चर्चा होते का याकडे लक्ष लागले. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री येत असतानाची ही दृश्य आपण पाहतो, थेट मंत्रालयातली ही दृश्य